राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांद्वारे परीक्षा शुल्कासह सर्व्हिस चार्जच्या नावावर कार्यालयातील बाबू 100 ते 150 रुपये प्रति अर्ज अतिरिक्त घेत होते. ज्यांना एटीकेटीचे किंवा बाह्य विद्यार्थी म्हणून अर्ज भरायचा आहे त्यांना तर हे शुल्क ज्यादा द्यावे लागत असे. मात्र आता विद्यापीठाचे शुल्क ऑनलाईन भरण्याच्या सुविधेमुळे ही वसुली थांबणार असल्याची आशा आहे. नोटबंदीनंतर साधारण पाणीपुरीवाल्यांपासून तर हॉटेल सर्वांनी पेटीएम, फोनपे, गुगल पे आदींद्वारे पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र देशाचे भविष्य घडवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तर परीक्षा शुल्क, हॉस्टेल फी आदी पैसे भरण्यासाठी कॅम्पसमध्येच जावे लागते. या ठिकाणीही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. खिडकीवरील कर्मचाऱ्यांचा लंच ब्रेक नेहमीच थोडासा लांबत असते, तरी विद्यार्थ्यांना नाईलाजाने उभे राहावे लागत होते. दुसरीकडे खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही महाविद्यालयातच जमा करावे लागत होते. महाविद्यालयाद्वारे DD तयार करून विद्यापीठाकडे पाठवण्यात येतो. मात्र यात अनेक महाविद्यालये विलंब शुल्काच्या नावाखाली आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क घेतात आणि नियमित शुल्क विद्यापीठाकडे भरतात. याशिवाय कोरोनाच्या काळात परीक्षा शुल्क माफ करूनही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले होते अशा तक्रारी आल्या होत्या. याबाबत सिनेटमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाने यंदा सुधारात्मक पाऊल उचलत सर्व महाविद्यालयांना प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नावनोंदणी आणि परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महाविद्यालयांना केवळ विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील शुल्क घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा राहील.